दरम्यान एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे मात्र भाजप प्रवेश करणार नाहीयेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्येच त्या राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. रोहिणी खडसे सोमवारी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. भाजपची ऑफर धुडकावत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये राहण्याचा निर्णय घेतलाय. तर रोहिणी खडसे यांनी हे ट्विट केलेलं आहे, मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करते. मी याच पक्षात आहे, भविष्यातही याच पक्षात राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.